देवाचा इस्रायल लोकांशी करार. तांबडा समुद्र ओलांडल्यानंतर देव इस्रायल लोकांना जंगलामधून सिनाय पर्वताकडे घेऊन गेला, ज्या ठिकाणी मोशेने जळते झाड पाहिले होते. तो हाच पर्वत होता. इस्रायल लोकांनी त्या पर्वताच्या जवळ आपले तंबू लावले. देव मोशेशी व इस्रायल लोकांशी बोलला, जर तुम्ही माझे नियम व करार पाळाल तर तुम्ही माझे विशेष निवडलेले लोक व्हाल व राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे होणार. तिसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची आध्यात्मिक तयारी झाल्यानंतर देव सिनाय पर्वतावर उतरत असताना मेघ गर्जना, विजेचा अतिप्रकाश, धूर, भयंकर शिंगांचा नाद या देव पर्वतावर उतरून आला. पर्वतावर जाण्याची परवानगी फक्त मोशेलाच होती. मग देवाने त्यांना हे वचने सांगितली, मी यहोवा तुमचा देव आहे, ज्याने तुम्हाला मिस्र देशातून गुलामगिरीतून सोडवले. तुम्ही दुसऱ्या देवांची पूजा करू नये. आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नको व तिच्या पाया पडू नको, कारण मी यहोवा तुमचा ईर्ष्यावान देव आहे. तू माझे नाव व्यर्थ घेऊ नये. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो दिवस पवित्रपणे पाळ. म्हणजे 6 दिवस तू आपले सर्व काम कर व 7वा दिवस हा तुझा आरामाचा दिवस, माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. तू खून करू नको. तू व्यभिचार करू नकोस. तू चोरी करू नकोस. तू खोटं बोलू नको. तू आपल्या शेजाराच्या बाईचा व त्याच्या घराचा किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा हेवा करू नको. मग देवाने या 10 आज्ञा दगडाच्या 2 पाट्यावर कोरून लिहून मोशेकडे दिल्या. देवाने त्यांना पाळण्यासाठी आणखीन दुसऱ्या आज्ञा व विधी पण त्यांना दिले. जर त्यांनी हे सर्व आज्ञा व विधी पाळले तर देव त्यांना आशीर्वादित करेन व त्यांचे रक्षण करेल असे अभिवचन त्यांना दिले. जर त्यांनी तसे केले नाही तर देव त्यांना त्याची शिक्षा करेल. देवाने इस्रायल लोकांना त्याच्यासाठी एक निवास मंडप करण्यासाठी पूर्ण माहिती दिली. याला निवास मंडप म्हणत असे. यामध्ये 2 खोल्या होत्या आणि त्यांना वेगळे करणारा एक मोठा पडदा होता. पडद्याच्या पाठीमागे असणाऱ्या खोलीमध्ये फक्त महायाजकच जाऊ शकत होता, कारण तेथे देव राहत होता. देवाची आज्ञा मोडणारा प्रत्येक माणूस त्या निवास मंडप समोर असलेल्या वेदीवर देवाला होमार्पण करायला पशु आणत असे. त्या पशुला मारून त्याचे त्या वेदीवर होमार्पण करत असे. त्या पशुच्या रक्ताद्वारे त्या माणसाच्या हातून घडलेले पाप झाकले जाऊन तो माणूस देवाच्या मर्जीने शुद्ध होत असे. मोशेचा भाऊ अहरोन व अहरोनाची मुले यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले होते. देवाने दिलेल्या आज्ञा पाळायला व फक्त त्याचीच पूजा करायला त्याचे खास लोक होण्यास इस्रायल लोक सहमत झाले. पण देवाला आज्ञा पालन करण्याचे वचन देऊन थोड्याच दिवसांनी त्यांनी खूप मोठे पाप केले. भरपूर दिवस झाले मोशे सिनाय पर्वतावर देवाशी बोलत होता. लोक त्याची वाट पाहत पाहत कंटाळले. म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनवण्यासाठी ते सर्व अहरोनाकडे दिले. अहरोनाने त्याची एक सोन्याची वासराची मूर्ती बनवली. लोक आपले भान सोडून त्या वासराची पूजा करू लागले व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले. त्याच्या ह्या पापामुळे देवाला खूप राग आला व त्याने त्यांचा नाश करावा असे ठरवले. पण मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश करण्याचे टाळले. मोशेने पुन्हा 10 आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या 2 नवीन पाट्या बनवल्या, कारण पहिल्या पाट्या त्याने रागात पडल्या होत्या. मग मोशेने त्या मूर्तीचा बारीक चुरा केला व चुरा त्याने पाण्यात टाकून ते पाणी लोकांना प्यावास दिले. देवाने इस्रायल लोकांवर भयंकर पीडा पाठवली व त्या पीडेमध्ये बरेच इस्रायली लोक मारले गेले. मोशे पुन्हा सिनाय पर्वतावर गेला व त्याने लोकांच्या पापक्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली. मोशे 10 आज्ञा लिहिलेल्या 9व्या पाट्या घेऊन खाली उतरतो. मग देवाने सिनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यासाठी इस्रायल लोकांचे मार्गदर्शन केले.